ओके सो वेलकम ऑल ऑफ यू फॉर 12th स्टँडर्ड सिलॅबस. तुमच्यासाठी 12वीचा आता खूप महत्त्वाचा सिलॅबस सुरू होणार आहे आणि तुम्हाला कळलेलं आहे की CET ची परीक्षा आपल्याला या सिलॅबसवर होणार आहे. सो व्हेरी गुड थिंग अबाउट इट, कारण त्या दृष्टीने आपला हा जो पहिला चॅप्टर आपण 12वीच्या सिलॅबसचा स्टार्ट करतो आहे तो केमिस्ट्री 2 करतो आहे. तो केमिस्ट्री 2 पहिला चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहे आपल्या 12वीचा, दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. बोर्डवर जर तुम्ही बघितलं तर 4 ते 6 या म्हणजे काय म्हणतात चॅप्टरला आहेत. 4 कंपल्सरी रेग्युलरला विचारले जातात आणि विथ ऑप्शन 6 आहे. सो इट्स अ बिग डील की तुम्हाला हा चॅप्टर चांगला समजला पाहिजे, कारण की याच्या बेसिसवर म्हणजे 4 ते 6 जाऊ द्यात, पण जर ऑर्गॅनिक केमिस्ट्री पुढच्या वर्षी जर यायचं असेल तर तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा कळला पाहिजे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कळला की पुढच्या वर्षीचा अल्कोहोल तुम्हाला कळेल, अल्कोहोल कळला की अल्डिहाइड किटोन तुम्हाला कळेल. थोडक्यात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे, म्हणजे वी कॅन से दॅट इट्स द बेस ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इफ यू कॅन अंडरस्टँड दिस चॅप्टर इन डेप्थ देन इट्स पॉसिबल टू अंडरस्टँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि हा चॅप्टर शिकताना म्हणजे कुठलाही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर ज्यावेळेला आपण शिकतो त्यावेळेला 4 गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात कुठलाही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर. म्हणजे आपण काय शिकणार त्यामध्ये, तर सुरुवात आपण करणार ती म्हणजे नॉमेनक्लेचरने, की या कंपाऊंडचं नाव कसं देतात, बरोबर. दुसरं आपण घेणार मेथड ऑफ प्रिपरेशन, की हे कंपाऊंड तयार कसे केले जातात. तिसरं केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे कंपाऊंड बिहेव कसे करतात. आणि शेवटचं प्रॉपर्टीज आणि युजेस, की आपल्याला काय संबंध आहे. म्हणजे ठीक आहे 4 ते 6 मिळतील, दॅट्स ओके, पण आपल्या डेली लाईफमध्ये या कंपाऊंडचा काय संबंध असतो हे शिकण्यासाठी खरं म्हणजे किंवा हे कळण्यासाठी आपल्याला युजेस असतात. सो अशा 4 ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा प्रत्येक चॅप्टर डिवाईड केलेला असतो. तुम्ही 4 जर गेला तर यू विल बी एबल टू लर्न ऑल दिस चॅप्टर्स विच आर अंडर द हेडिंग कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके सो लेट्स स्टार्ट फर्स्ट चॅप्टर, दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. या चॅप्टरचं नाव घेतल्या घेतल्या काही सायंटिस्टचे नावं माझ्या डोळ्यापुढे येतात, की जे सायंटिस्टचे नावं आपल्याला काय काय या चॅप्टरमध्ये केलं. म्हणजे काय होतं बरेचदा की आपल्याला शिकवल्या जातं आणि आपण तेवढंच शिकतो, हा नॉर्मल नियम असतो की दिलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वाचायला नको, किंवा रादर जितकं आहे तेवढंच वाचणं मुश्किल होत असताना आपण जेवढं दिलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वाचणं अवघड होतं. प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला केमिस्ट्रीमध्ये सायंटिस्टची नावं दिलेली आहे, ती सायंटिस्टची नावांनी काय कंट्रीब्यूट केलं आहे त्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये. सो थ्रू आउट द चॅप्टर आपल्याला या सायंटिस्टची नावं आहे. सो 4 नावं मला या सायंटिस्टची प्रामुख्याने हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटल्यावर लक्षात येतात. त्यातलं पहिलं आहे व्हिक्टर ग्रिग्नार्ड. व्हिक्टर ग्रिग्नार्ड यांना नोबेल प्राईज मिळालं होतं. कशासाठी मिळालं होतं हेच तर आपला क्युरिओसिटी तुम्हाला निर्माण झाली पाहिजे की चॅप्टरमध्ये नोबेल प्राईज मिळवणारे व्हिक्टर ग्रिग्नार्ड आपल्याला काय शिकवणार आहेत. त्यानंतर व्हॅन्टॉफनी हिस्ट्री क्रिएट केली हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये हिस्ट्री क्रिएट करणारा माणूस, रिव्होल्युशन आणणारा माणूस म्हणजे कोण होता, व्हॅन्टॉफ. त्यानंतर तिसरा आहे सँडमेअर. सँडमेअरनी काय रिॲक्शन सांगितली आहे थ्रू आउट द चॅप्टर आपण शिकणार आहोत. आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे म्युलर. सो या चौघांनी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनला कॉन्ट्रीब्यूट केलं आहे. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हटलं की या चौघांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात, व्हिक्टर ग्रिग्नार्ड, व्हॅन्टॉफ, सँडमेअर अँड म्युलर. सो नाव यू मस्ट बी फिलिंग इंटरेस्टिंग की बाबा एवढं काय या 4 केलं आहे आणि काय आपल्याला एक्झॅक्टली या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहे. सो लेट्स स्टार्ट नाव टेक्निकली व्हॉट इज दिस चॅप्टर इज अबाउट. नावातच आहे, सगळं नावातच असणार आहे केमिस्ट्रीमध्ये, की त्याच्या नावाचा अर्थ जर तुम्हाला कळला बरोबर तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपोआप कळायला लागतात. जसं नाव दिलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता तुम्ही 12 आले, खरं म्हणजे 11 शिकून तुम्ही 12 आले, पण तुमच्यातल्या बरेच लोकांना आय एम व्हेरी शुअर की अजूनही पण असं आर लिहिलं की काय आहे हे लक्षात येत नाही. म्हणजे डोंट फील बॅड अबाउट इट, मी विचारणार नाही कोणाला, डोंट वरी, पण मला नक्की गॅरंटी आहे की बऱ्याच लोकांना यामध्ये आर लिहिलं की नेमकं काय असतं बाबा हे माहिती नसतं. सो मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करण्याच्या पूर्वी एक डेफिनेशन तुम्हाला रिवाइज करू इच्छिते, दॅट इज व्हॉट इज अल्केन. सो व्हॉट इज अल्केन, ऑल ऑफ यू नो व्हॉट इज अल्केन. येस, दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सो दीज आर द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये कुठला बॉन्ड असतो, सिंगल बॉन्ड. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ दिस अल्केन,
The general formula of this alkane is CnH2n+2, which you all know. या CnH2n+2 मधनं जर आपण एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर कॉमन सेन्स आहे याचा फॉर्म्युला कसा येणार मला सांगा, डॅश CnH2n+1, एक हायड्रोजन तुम्ही कमी करताय. सो हा जो ग्रुप आहे आय थिंक तुमच्यातल्या सगळ्यांना आठवायला पाहिजे, पण कोणाला नसेल तर हे शेवटचं आपण डिस्कस करतो या ग्रुपला काय म्हणतात, कारण इथून पुढे हे खूप बेसिक आहे. इट्स लाईक लर्निंग ABCD वेन यू लर्न अबाउट अल्किल ग्रुप. सो तो माहिती नसेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाही शिकलं, ऑप्शनला टाकलं तरी चालणार आहे. ओके, सो व्हॉट इज दिस ग्रुप कॉल्ड ॲज? इट इज कॉल्ड ॲज अल्किल. काय म्हणतो आपण त्याला? अल्किल. आणि हा जो अल्किल ग्रुप असतो तो कशाने रिप्रेझेंट करतो आपण? जनरल कॅपिटल आरने. सो ज्यावेळेला जनरली तुम्हाला कॅपिटल आर केमिस्ट्रीमध्ये दिसणार याचा अर्थ तो कोणता ग्रुप आहे? अल्किल ग्रुप आहे. सो इथून पुढे आपण प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहिणार नाही, आपण डायरेक्टली आर लिहिणार आणि त्या आरचा अर्थ असेल अल्किल ग्रुप. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस? त्याचा फॉर्म्युला कळला आहे तुम्हाला? समजा मी जर म्हटलं की एखादा अल्केन घेऊया CH4, व्हॉट इज द नेम ऑफ दिस अल्केन? येस, मिथेन. आणि मिथेनमधनं जर मी एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर कोणता ग्रुप तयार होणार मला सांगा? डॅश CH3. आणि त्या ग्रुपला तुम्ही काय म्हणणार? मिथाईल ग्रुप. ओके, मिथाईल म्हणतात काही लोक, मिथिल म्हणतात. मला जे कम्फर्टेबल वाटतं ते मी म्हणते, तुम्ही म्हणा, काही फरक पडत नाही आहे त्याने फारसा. सो दिस इज कॉल्ड ॲज मिथाईल ग्रुप, दॅट इज डॅश CH3. असेच तुम्हाला पहिले 10 अल्किल ग्रुप माहिती पाहिजे. अगदी सुरुवातीला 11वीचा सिलॅबस ज्यावेळेला मी स्टार्ट केला होता त्याला माझं पहिलं लेक्चर म्हणजे या 10 अल्किल ग्रुपचा काय म्हणतात त्याला रिव्हिजन मी बरेचदा घेतली होती. सो तुमच्यातल्या बरेच लोकांना ते अल्किल ग्रुप आठवत असतील, नसतील तर आज घरी गेल्यावर ते काम करायचं, 10 अल्किल ग्रुप लिहून ठेवायचे आणि त्यांचे फॉर्म्युले लिहायचे. कसे लिहायचे कळलं आहे तुम्हाला? ओके, सो नाव हा अल्किल ग्रुप कळल्यानंतर आपण त्या नावाकडे जाऊया. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. नाव व्हॉट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन? सो अल्केनचा फॉर्म्युला मी लिहिते, हे तर लक्षात येतं आहे तुम्हाला की समथिंग इज रिलेटेड विथ अल्केन. हा चॅप्टर काहीतरी अल्केनशी संबंधित आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण मिळवलं आहे आणि काय करून मिळवलं आहे, तर त्या अल्केनमध्ये आपण हॅलोजन टाकला आहे आणि त्याच्यापासून जो कंपाऊंड आपल्याला मिळालेला आहे त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. सो विच इज डिराईव्ह फ्रॉम अल्केन, विच इज ऑप्टेंड फ्रॉम अल्केन, आणि मिळवताना त्यामध्ये कशाचा वापर केलेला आहे? हॅलोजनचा. आता एक्झॅक्टली कसा केलेला असतो ते आपण बघूया. समजा यामधले एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जर मी रिप्लेस केला हॅलोजन ॲटमनी, नॉट नेसेसरी एकच केला पाहिजे, म्हणून एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन जर रिप्लेस केले कशाने? हॅलोजन ॲटमने, तर जो कंपाऊंड तयार होतो त्या कंपाऊंडला काय म्हणतात? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन? दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर ऑप्टेन फ्रॉम अल्केन बाय रिप्लेसिंग वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स बाय हॅलोजन ॲटम्स. ओके, एकापेक्षा जास्त किंवा एक हायड्रोजन ॲटम जर आपण हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला तर जे कंपाऊंड तयार होतात त्या कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ओके, आता किती हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करताय याच्यावर, म्हणजे याचा जनरल फॉर्म्युला जर मला लिहायला सांगितला तर आपण एक गोष्ट करूया. आत्ता आपण एक हायड्रोजन रिप्लेस करून बघूया. ओके, यातला एक हायड्रोजन मी रिप्लेस करते अँड दॅट इज बाय युझिंग दिस हॅलोजन. सो एक हायड्रोजन काढायचा आणि त्याच्याऐवजी काय सबस्टिट्यूट करायचं मला सांगा? हॅलोजन. सो मला सांगा तुम्ही काय फॉर्म्युला येणार? CN कार्बनला काही केलेलं नाही आपण, H2N हायड्रोजन कमी केला म्हणून +1 आलं, बरोबर. आणि हायड्रोजनच्या ऐवजी तुम्ही काय अटॅच केला या ठिकाणी? हॅलोजन. सो कोणता कंपाऊंड दिसतोय तुम्हाला बोर्डवर? CnH2n+1-X. इज इट नेसेसरी की हा एकच एक्स यामध्ये असला पाहिजे? अजिबात नाही. जितके हायड्रोजन तुम्ही कमी कराल तेवढे तुम्ही काय ॲड करणार मला सांगा? हॅलोजन. म्हणजे अजून एक प्रयोग करू की समजा आणखीन एक हायड्रोजन जर मी यामधनं कमी केला तर हा फॉर्म्युला कसा येणार? CnH2n+X2. आर यू गेटिंग दिस? जर याच्यामधनं आणखीन एक हायड्रोजन कमी केला तर फॉर्म्युला कसा येणार? CnH2n-1-X3. सो ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस? काय करतो आहे आपण की आपण प्रत्येक वेळेला एक एक हायड्रोजन कमी कमी करत चाललो आहे आणि त्याच्याऐवजी काय रिप्लेस करत चाललो आहे? हॅलोजन ॲटम. सो आता किती हायड्रोजन रिप्लेस केले
हॅलोजन ॲटमने याच्यावर याचं कॉन्फिगरेशन असतं, क्लासिफिकेशन असतं, आणि ते दोन टाईप्स आपण बघूया. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आर बेसिकली क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. दोन टाईप्स आहेत त्यामधले, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, पहिला टाईप आहे कुठला, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो बरेचदा रेग्युलर परीक्षेला अगदीच जर सोपा पेपर आला तर, बरेचदा रेग्युलर परीक्षेला अगदीच सोपा पेपर आला तर हा बेसिक क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे तुमचं नशीब खूपच फळफळावलं असं म्हणायला हरकत नाही. कारण इतका बेसिक प्रश्न जर 3 मार्काला विचारला गेला तर मग काय पाहिजे अजून, बरोबर आहे की पहिल्या लेक्चरवरचा प्रश्न. पण याचा अर्थ कळतो आहे का तुम्हाला की पहिलं लेक्चर इतकं इम्पॉर्टंट आहे की विच कॅन गिव्ह यू 3 मार्क्स आउट ऑफ दिस 4 or 6 मार्क्स. ओके, एनिवे, सो व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन? दे आर मेनली क्लासिफाईड इन टू मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आत्ताच म्हटल्याप्रमाणे की एक किंवा जास्त हायड्रोजन आपण हॅलोजनने रिप्लेस करू शकतो. बेस्ड ऑन दॅट याचे दोन टाईप्स आहेत. जर तुम्हीच मला डेफिनेशन सांगा, नावातच आहे, मोनो हॅलोजन म्हणजे काय असेल? येस, सो साधी गोष्ट आहे, मोनो म्हणजे सिंगल. सो एक हायड्रोजन जर एका हॅलोजनने रिप्लेस केला तर जो कंपाऊंड तयार होतो त्याला तुम्ही काय म्हणताय? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, मग मगाशी फॉर्म्युला लिहिला होता आपण, सांगू शकता मला मगाशी आपण काय फॉर्म्युला लिहिला होता? येस, व्हेरी गुड, CnH2n+1-X. सो हा जो इथे दिसतोय की नाही तुम्हाला बोर्डवर, हा फॉर्म्युला कोणाचा आहे मला सांगा? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. यालाच आणखीन एक नाव दिलं जातं आणि त्याला म्हणतात अल्किल हलाइड. काय म्हणतात त्याला? अल्किल हलाइड. ज्यावेळेला आपण फंक्शनल ग्रुप होते, आठवतं का की विसरले 11वी, ज्यावेळेला आपण फंक्शनल ग्रुप बघितलेले होते त्यावेळेला अगदी पहिला जो फंक्शनल ग्रुप तुम्हाला मी शिकवला होता दॅट वॉज दिस CnH2n+1-X. आता मला सांगा, CnH2n+1 म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं याला आपण काय म्हणतो? अल्किल ग्रुप. आणि अल्किल ग्रुप कसा रिप्रेझेंट करतात? आरने. सो कॅन आय राईट डाऊन दिस फॉर्म्युला एज RX? फॉर्म्युला लिहायची गरज नाही, आरचा अर्थ तुम्हाला कळतो. सो RX म्हणजे कोण झालं मला सांगा? अल्किल हलाइड. किंवा RX म्हणजेच कोण झालं? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो आता CET आहे, त्यामुळे CET खूप बेसिक प्रश्न विचारला जातो कधी कधी. इतका सुंदर प्रश्न विचारतात आणि आपण नियमाने, म्हणजे प्रश्न सोपा आला तरी आपण कर्मदरिद्री असतो. प्रश्न सोपा आला म्हटल्यावर आपल्याला तो नक्की चुकवण्याचा म्हणजे पूर्ण अधिकार दिला आहे. त्यामुळे आपण काय करणार, प्रश्न असतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर कॉल्ड ॲज, आणि खाली ऑप्शन असतात. विच इज द करेक्ट ऑप्शन आउट ऑफ दॅट? अल्किल हलाइड. ओके, की अल्किल हलाइड म्हणजेच काय असतं? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दुसऱ्या कुठल्याच कंपाऊंडला अल्किल हलाइड म्हणत नाही. जर एकापेक्षा दोन जास्त हॅलोजन ॲटम असतील तर त्याला आपण अल्किल हलाइड म्हणत नाही. अल्किल हलाइड म्हणजे किती हॅलोजन ॲटम असला पाहिजे? फक्त आणि फक्त एकच. सो इज इट क्लिअर की अल्किल हलाइड म्हणजेच कोण झाले मला सांगा? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. नाव नेक्स्ट इज पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या नावातच आहे परत एकदा, की जर एकापेक्षा जास्त, म्हणजे 2, 3, 4, 5 असे हायड्रोजन ॲटम जर आपण हॅलोजन ॲटमने रिप्लेस केले तर जे कंपाऊंड तयार होतील त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. समजा याचं फर्दर क्लासिफिकेशन केलं जातं, समजा जर आपण 2 हायड्रोजन रिप्लेस केले तर तुम्ही काय म्हणणार मला सांगा? त्याला डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो याचा फॉर्म्युला कसा येणार? CnH2n+1 ऐवजी अजून एक हायड्रोजन कमी होतो आहे आणि हॅलोजन वाढतात आहे, म्हणजे काय फॉर्म्युला आला त्याचा? CnH2nX2. जर मी 3 हायड्रोजन रिप्लेस केले तर याचा नाव काय येणार? ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय येणार? आणखीन एक हायड्रोजन कमी करा. लॉजिक सिंपल आहे, हायड्रोजन कमी करायचे, हॅलोजन वाढवायचे. सो कोणता कंपाऊंड येणार? CnH2n-1X3. हा म्हणजे झाला ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि तसाच असतो टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो टेट्रा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, व्हॉट इज टेट्रा? 4. येस, सो टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय येणार मला सांगा याचा फॉर्म्युला? CnH2n-2X4. सो हे काही पुस्तकात दिलेले फॉर्म्युले नाही आहे त्यांनी, बिकॉज इट्स व्हेरी लॉजिकल की तुम्ही हायड्रोजन कमी करा आणि हॅलोजन वाढवत जा. सो हे फॉर्म्युले तुम्हालाही पाठ वगैरे करायचं नाही, शक्यतो केमिस्ट्री 2 मध्ये लॉजिकल राहायचं. इट्स लाईक लर्निंग मॅथ्स 2.
ओके म्हणजे इंटिग्रेशन डेरिवेटिव तुम्ही पाठ करून नाही शिकत. तसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लोक आधीच रिॲक्शन म्हटल्यावर घाबरून जातात आणि त्यांना त्यांचं 9वी 10वी आठवतं की अरे रामा आता या रिॲक्शन मला पाठ करायचे का. सो पाठ हा शब्द काढायचाच नाही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, अजिबात तुम्ही पाठ करणार नाही. एव्हरीवेअर देअर आर लॉजिक्स अँड दिस लॉजिक्स अँड मेकॅनिझम विल हेल्प यू टू अंडरस्टँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री बेटर. ओके, सो हे डोक्यामधनं काढून टाका की मला केमिस्ट्री शिकायचं आहे म्हणजे मला काहीतरी पाठ करायचं आहे, काहीतरी रटाळ करायचं आहे, काहीतरी बोरिंग करायचं आहे. सो बोरिंग हा शब्द आपल्या डिक्शनरीतनं केमिस्ट्रीमध्ये शिकताना येणार नाही. आय विल टेक केअर की इट विल बी द मोस्ट इंटरेस्टिंग अँड लव्हेबल सब्जेक्ट फॉर यू. एनिवे, ही माझी सेलिंग स्टाईल झाली, हरकत नाही, सांगावंच लागतं तसं, पण आय थिंक दॅट विल अश्युअर की सब्जेक्ट सोपा आहे, अवघड नाही. एनिवे, सो मोनोहॅलोजन आणि पॉलिहॅलोजन कळले तुम्हाला, पॉलिहॅलोजनमधले 3 क्लासेस कळले तुम्हाला, की डायहॅलोजन म्हणजे काय म्हणणार, मग कशी डेफिनेशन करणार सांगा बरं पटकन. हां सांग कशी करणार. येस, दीज आर द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन विच टू हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस बाय टू हॅलोजन ॲटम्स, सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज डायहॅलोजन डेरिवेटिव्ह ऑफ अल्केन. सिमिलरली यू कॅन डू इट फॉर ट्रायहॅलोजन अँड टेट्राहॅलोजन. सो काही शंका याच्यामध्ये कळलं आहे. सो हा पहिला 3 मार्कांचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. एक्सप्लेन इन डिटेल द क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिवेटिव्ह ऑफ अल्केन. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड. ओके, सो आता अल्किल अलाइड म्हणजे तुम्हाला कळलं आहे की अल्किल अलाइड म्हणजे काय डेफिनेशन करणार, मग दीज आर द मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. सो आता नेक्स्ट टॉपिक जो आपण शिकतोय दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ अल्किल अलाइड. आता पुढचा 4 मार्कांचा किंवा 3 मार्कांचा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, बरोबर. परत एकदा नशीब चांगलं असेल तर इतका सोपा प्रश्न विचारला जातो की एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हलाइड ऑर एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. कशाच्या बेसिसवर करणार पण आपण हे, कशाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन करणार आता, कारण हॅलोजन तर एकच आहे, मग आता काय क्लासिफाय करायचं. तर हॅलोजनची पोझिशन कशी आहे, म्हणजे डू यू रिकॉल व्हॉट इज प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम अँड टर्शरी कार्बन ॲटम. आठवतं का की सांगू, एकदा परत सांगते, व्हॉट इज प्रायमरी कार्बन ॲटम, द कार्बन टू विच ओनली 1 कार्बन ॲटम इज ॲडजेसंट. म्हणजे ज्या कार्बन ॲटमला एकच फक्त कार्बन ॲटम ॲडजेसंट असतो त्याला तुम्ही काय म्हणता, प्रायमरी. ज्या कार्बनला दोघं ॲडजेसंट असतात त्याला म्हणतो आपण सेकंडरी, आणि ज्याला 3 ॲडजेसंट असतात त्याला म्हणतो आपण टर्शरी. 1-2 मिनटामध्ये तुम्हाला समजलं की नाही बघूया, कारण क्लासिफिकेशन सगळं त्यावर डिपेंड आहे. सो मला सांगा आता, हा जर मी कार्बन घेतला तर या कार्बनला डायरेक्टली अटॅच, सगळे अटॅच नाही म्हटलं आहे मी, डायरेक्टली अटॅच म्हणजे ॲडजेसंट कार्बन ॲटम किती अटॅच आहे मला सांगा, एकच आहे. म्हणजे हा कार्बन हा कसा असला पाहिजे, प्रायमरी. प्रायमरीला 1 डिग्री सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे. सो प्रायमरी म्हणजेच 1 डिग्री. ओके, सो हा कार्बन कसा होणार तुमचा, प्रायमरी. अगेन, व्हॉट इज दिस कार्बन ॲटम, यालासुद्धा एकच अटॅच आहे म्हणजे हा झाला 1 डिग्री, आणि यालासुद्धा एकच अटॅच आहे म्हणजे हा कसा झाला 1 डिग्री. सो हे तिघही जे तुम्हाला कार्बन ॲटम दिसतात आहेत हे कसे दिसतात आहेत मला सांगा, प्रायमरी. नाऊ कॅन यू टेल मी की या कार्बनला किती ॲडजेसंट आहे. येस, व्हेरी गुड, 3 जण ॲडजेसंट आहे, 3 जण डायरेक्टली अटॅच आहेत, 3 जण ॲडजेसंट आहे, म्हणून या कार्बन ॲटमला आपण काय म्हणणार, टर्शरी कार्बन ॲटम. काय म्हणणार आपण त्याला, टर्शरी किंवा 3 डिग्री कार्बन ॲटम. जर आपण असं स्ट्रक्चर घेतलं असतं आत्ता, तर या कार्बनला तुम्ही काय म्हटलं असतं, सेकंड डिग्री. म्हणजे काय म्हटलं असतं मला सांगा, सेकंडरी कार्बन ॲटम, कारण त्याला ॲडजेसंट कार्बन ॲटम किती आहेत, 2 आहेत. सो पहिल्यांदा हे कळलं तुम्हाला. सो याच्या बेसिसवर आपण कोणाचं क्लासिफिकेशन करणार आहोत आत्ता, अल्किल हलाइडचं. की आपला जो हॅलोजन आहे, हे लक्षात येतं ना तुमच्या, की आपल्या अख्ख्या चॅप्टरचं नाव हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणी म्हणलं की या चॅप्टरचा फंक्शनल ग्रुप काय, तर वेड्यासारखं इकडे तिकडे बघायचं नाही, या चॅप्टरचा फंक्शनल ग्रुप कोण आहे, हॅलोजन आहे. सगळा मान या चॅप्टरमध्ये फक्त आणि फक्त हॅलोजनला मिळालेला आहे. जे हॅलोजन म्हणेल ती पूर्व दिशा. ओके, सो थोडक्यात हॅलोजन कुठे अटॅच आहे, कुठे बसला आहे तो हॅलोजन, त्याच्या पोझिशनवरनं आपण त्या अल्किल अलाइडचं काय करणार आहोत आत्ता, क्लासिफिकेशन करणार आहोत. ओके, सो फर्स्ट क्लासिफिकेशन, देर आर 3 टाईप्स. पहिला टाईप आहे प्रायमरी अल्किल हलाइड. पहिला टाईप कुठला आहे, प्रायमरी अल्किल हलाइड. म्हणजे नावातच आहे, परत एकदा मी सांगितल्याप्रमाणे सगळे नावं कळले पाहिजे, नावं कळली की गोष्टी सोप्या होणार आहेत तुम्हाला. सो प्रायमरी अल्किल हलाइड म्हणजे काय, असे अल्किल हलाइड की ज्यामध्ये हॅलोजन हा प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. सिम्पल डेफिनेशन.
काय असतं प्रायमरी अल्किल हलाइड, असे अल्किल हलाइड की ज्यामध्ये तुमचा फंक्शनल ग्रुप म्हणजे तुमचा हॅलोजन हा कोणत्या कार्बनला अटॅच असला पाहिजे, प्रायमरी. अशी जर सिच्युएशन असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता, प्रायमरी अल्किल हलाइड. फॉर एक्झाम्पल, समजा मी हे चित्र काढलं बोर्डवर, ओके, याचं नाव तुम्ही सांगा काय. तर इथे मी लिहिते CH2, इथे लिहिते CH2 आणि या ठिकाणी लिहिते CH3. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? आठवतं का 11वी की विसरले 12वीत जायच्या आधी? सो या कंपाऊंडचं नाव काय म्हणणार तुम्ही? येस, याला म्हणतात, हा C3H7 ग्रुप आहे. सो याला म्हणतात प्रोपाईल ग्रुप, एन प्रोपाईल क्लोराईड. काय म्हणतो आपण याला? एन प्रोपाईल क्लोराईड. एन का बरं लिहिला इथे? कारण तो पहिल्या प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. नॉर्मल चेन कंपाऊंड आहे, स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे, म्हणून तिथे एन वापरलेला असतो. ओके, सो एन प्रोपिल क्लोराईड. आता इथे जर तुमचा फंक्शनल ग्रुप तुम्ही बघितला, कोण आहे फंक्शनल ग्रुप या कंपाऊंडचा? हॅलोजन. म्हणजे या ठिकाणी कोण झाला? क्लोरीन. चार हॅलोजन माहिती आहेत तुम्हाला, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ॲस्टेटाईन हा सुद्धा हॅलोजन आहे, पण त्याचे कंपाऊंड आपण घेत नाही. याचं कारण असं की ॲस्टेटाईन इज व्हेरी अनस्टेबल कंपाऊंड. त्याचा हाफलाईफ पिरियड हा सगळा मिळून 6 ते 7 तासाचा आहे. हाफलाईफ पिरियड काय कन्सेप्ट असतो ते तुम्ही पुढे शिकणार आहात. फक्त आत्ता एक लक्षात घ्या वाक्य की ॲस्टेटाईनचा हाफलाईफ पिरियड हा खूप कमी आहे आणि त्या कारणाने तो खूप अनस्टेबल एलिमेंट आहे. त्यामुळे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजचा आपल्याला स्टडी करता येत नाही आणि म्हणून प्रामुख्याने कोणते चार हॅलोजन वापरले जातात? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. ओके, सो आपला फंक्शनल ग्रुप कोण आहे या ठिकाणी? कमिंग बॅक टू द पॉईंट, कोण फंक्शनल ग्रुप आहे? क्लोरीन आहे. सो हा क्लोरीन मला तुम्ही सांगा आत्ता कोणत्या कार्बनला अटॅच आहे, कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे. तुम्हाला दिसतं आहे की या कार्बनचा टाईप कुठला आहे मला सांगा? 1 डिग्री, प्रायमरी आहे. सो फंक्शनल ग्रुप प्रायमरीला अटॅच आहे, म्हणून याची कॅटेगरी मी काय केली? प्रायमरी अल्किल हलाइड. काय केली मी याची कॅटेगरी? प्रायमरी अल्किल हलाइड. ओके, सो एन प्रोपिल क्लोराइड इज प्रायमरी अल्किल हलाइड. ओके, बिकॉज द हॅलोजन ॲटम इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस? ओके, आता बोर्डवर मी एक कंपाऊंड काढते, तुम्ही मला ओळखून दाखवा की या कंपाऊंडचं नाव काय आहे. तुम्हाला बक्षीस त्याचं झालं तर. ओके, येस, हू विल टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? कोण सांगतं मला की या कंपाऊंडचं नाव काय? येस, ओके, या कंपाऊंडचं नाव आहे, ॲब्सोल्युटली करेक्ट, या कंपाऊंडचं नाव आहे आयसोब्युटिल क्लोराईड. काय नाव आहे या कंपाऊंडचं? आयसोब्युटिल क्लोराईड. आता तुम्हाला आयसोब्युटिल, खरं म्हणजे तुम्ही 11वीच्या अल्केन नावाच्या चॅप्टरमध्ये सगळं शिकलात, पण तरी मी एकदा रिवाईज करते की आयसो केव्हा लावायचं, केव्हा आयसो हा शब्द लावायचा. सी दिस ग्रुप, CH3, CH, CH2. हा ग्रुप मार्क करताय तुम्ही, CH3, CH, CH2. जर एंडला म्हणजे टर्मिनलला कोणता ग्रुप प्रेझेंट असेल? CH3, CH, CH2 हा ग्रुप जर टर्मिनलला प्रेझेंट असेल तर अशा कंपाऊंडला कोणता प्रेफिक्स वापरला जातो? आयसो. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस? अतिशय क्रिटिकल आहे, ओळखायला येतं, रेग्युलरच्या परीक्षेमध्ये खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे आणि तिथे चुका होतात. प्रश्न येतो, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ आयसोब्युटिल क्लोराईड अँड स्टेट इट्स कॅटेगरी, असा प्रश्न विचारतात. मी खूप लोक पाहिले की पहिल्या दिवशीचा प्रश्न चुकवतात म्हणून. ओके, सो परत एकदा समजून घ्या, आयसो केव्हा वापरतो आपण? जर टर्मिनलला, ही टर्मिनल बाजू आहे, बरोबर आहे, म्हणजे इथे टर्मिनल कळतं ना तुम्हाला, एंडला आहोत आपण किंवा स्टार्टला आहोत, टर्मिनल कसं म्हणायचं ते. सो CH3 CH CH2 हा ग्रुप जो दिसतोय तुम्हाला, CH3 CH CH2 हा टर्मिनलला प्रेझेंट आहे आणि म्हणून या ग्रुपला कोणता ग्रुप म्हणतो आपण? आयसो. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस? आयसो कोणाला म्हणायचं? आयसो झालं. मग टोटल कार्बन काउंट करा. सो टोटल कार्बन किती आहे? 1, 2, 3, 4. काही महाभाग असे असतात यालाही कार्बन पकडतात, ते महान सायंटिस्ट होणार असतात पुढे जाऊन, त्यांचा विचार करायचा नाही. सो तो कार्बन नाही आहे, तो CL आहे, तो क्लोरीन आहे, त्याला सी पकडायचं नाही. मी सी मोजा नाही सांगितलंय, काय मोजा सांगितलंय? कार्बन. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड की हा 1, 2, 3, 4 चार कार्बन झाले. सो चार कार्बनचा ग्रुप कुठला झाला? ब्युटिल. आणि फंक्शनल ग्रुप कोण आहे? CL आहे. सो याचं नाव केलं जाणार तुम्ही आयसोब्युटिल क्लोराईड. काय नाव लिहिलं याचं? आयसोब्युटिल क्लोराईड. कळलं सगळ्यांना हे? म्हणजे आधीच हे कळायला हवं होतं, आपण फक्त रिवाईज करतोय हा पार्ट. ओके, जर कळला नसेल तर. मग केव्हा वापरतात आयसो सांगा मला? CH3 CH CH2 हा ग्रुप जर टर्मिनलला आला तर जे कंपाऊंड तयार होतात त्यांना काय वापरलं जातं? आयसो. टोटल कार्बन काउंट करायचे,
तो अल्किल ग्रुप लिहायचा आणि समोर तुमच्या हॅलोजनचं आय डी ई करून नाव लिहायचं. ओके, जर एफ असता तर काय लिहिलं असतं, या ठिकाणी फ्लोराईड लिहिलं असतं. ओके, आता मला सांगा ही केस का बरं घेतली मी, कारण मला तुम्हाला शिकवायचं आहे टाईप. म्हणजे मी विसरली नाही आपण काय शिकवतो, भलतीकडे जात नाही आपण, आपण त्याच टॉपिकवर आहोत की आपल्याला काय शिकायचं आहे, क्लासिफिकेशन. आणि आपण कोणत्या टॉपिकवर आहोत अजून, प्रायमरी अल्किल हलाइड या टॉपिकवर आहे. सो मला सांगा इथे जर तुम्ही हा हॅलोजन बघितला जो या कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप आहे, सो हा हॅलोजन परत एकदा कोणत्या कार्बनला अटॅच आहे, व्हॉट इज द टाईप ऑफ दिस कार्बन, या कार्बनचा टाईप कुठला आहे, कुठला टाईप दिसतो आहे तुम्हाला, प्रायमरीच दिसतो आहे. का बरं प्रायमरी आहे, कारण याला एकच कार्बन ॲडजेसंट आहे. डोंट काउंट द रेस्ट ऑफ द कार्बन. ॲडजेसंटचा अर्थ होतो डायरेक्टली अटॅच, बरोबर. म्हणजे समजा हा मुलगा इथे बसलेला आहे, याच्या बाजूचा जर पोरगा आहे तो ॲडजेसंट झाला, आजूबाजूचे सगळे पोरं त्याला ॲडजेसंट नाही आहेत, ते क्लासमध्ये आहेत बट दीज आर नॉट ॲडजेसंट. सो ॲडजेसंटचा अर्थ होतो लगतचा, शेजारचा, बाजूचा. सो याला डायरेक्टली अटॅच कार्बन किती दिसतो आहे तुम्हाला, एकच दिसतो आहे. आणि म्हणून या कार्बनची कॅटेगरी प्रायमरी झाली, आणि म्हणून या अल्किल हलाइडला आपण म्हणतो प्रायमरी अल्किल हलाइड. सो तुमचा दुसरा सी ई टी परीक्षा आल्यामुळे प्रश्नांची लेवल मी सांगते तुम्हाला. पहिला प्रश्न सांगितला तुम्हाला की मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हला काय म्हणतात, अल्किल हलाइड, पहिला सी ई टीचा क्वेश्चन. दुसरा सी ई टीचा क्वेश्चन विचारला जातो आयसोब्युटिल हलाइडची कॅटेगरी सांगा. सो आयसोब्युटिल हलाइडची कॅटेगरी कुठली आहे, प्रायमरी अल्किल हलाइड. कुठली कॅटेगरी आहे, प्रायमरी अल्किल हलाइड. नोट डाऊन केलं तुम्ही, ओके, ऑल ऑफ यू गॉट दिस पॉईंट की आयसोब्युटिल क्लोराईड जर असेल तर त्याची कॅटेगरी कुठली झाली, प्रायमरी अल्किल हलाइड. असाच अजून एक इंटरेस्टिंग कंपाऊंड आपण इकडे काढू. ओके, यू ट्राय टू टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड. ओके, डू यू रिकॉल या कार्बन, या कंपाऊंडला काय म्हणतात, तर हा एक स्पेसिफिक टाईपचा कार्बन आहे. व्हेरी गुड, याला नियो म्हणतात. ॲब्सोल्युटली करेक्ट, मस्त. ओके, जर एका कार्बनला आजूबाजूने चार कार्बन ॲडजेसंट असतील तर या ग्रुपला आपण काय म्हणतो, नियो असं म्हणतो. त्यामुळे हा ग्रुप कुठला येणार मला सांगा, नियो. परत एकदा टोटल कार्बन मोजायचे, किती कार्बन दिसतात आहेत, पाच आहेत. सो नियो झाला, पाच आहेत म्हणून पेंटेल घेतला. आणि तुमचा हॅलोजन कोण आहे मला सांगा, क्लोराईड आहे. सो या कंपाऊंडचं नाव काय आलं, नियो पेंटेल क्लोराईड. नियो पेंटेल क्लोराईड. परत एकदा का बरं मी हा कंपाऊंड घेतला, यू ऑब्झर्व की आपला फंक्शनल ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे, प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. हा कार्बनसुद्धा प्रायमरी आहे, पटतं आहे तुम्हाला, याला एकच कार्बन ॲडजेसंट आहे दिसतो आहे तुम्हाला, हे बाकीचे त्याला ॲडजेसंट नाही आहे. सो या कार्बनचा टाईप कुठला झाला मला सांगा, प्रायमरी झाला. म्हणजे नियोपेंटेल क्लोराईड हा सुद्धा कुठल्या कॅटेगरीचा अल्किल हलाइड झाला, प्रायमरी अल्किल हलाइड. सो एव्हरी वन इज क्लिअर. दोन महत्त्वाचे कंपाऊंड आपण आत्ता डिस्कस केले, पहिला घेतला आपण आयसोब्युटिल क्लोराईड आणि दुसरा घेतला आपण नियोपेंटेल क्लोराईड. दोघंही कोणत्या कॅटेगरीचे अल्किल हलाइड आहेत, दीज आर द येस प्रायमरी अल्किल हलाइड. सो आय थिंक यू मस्ट हॅव नोटेड डाऊन. सो ऑल ऑफ यू गॉट की दोन्ही कंपाऊंडला काय म्हणतात आणि कसं कॅटेगराईज केलं आहे. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आपण घेऊया, यामधलं नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण घेऊया. प्रायमरीला अटॅच होता म्हणून प्रायमरी अल्किल हलाइड म्हटला. आता ऑब्व्हियसली दुसरा टाईप कुठला असणार आहे मला सांगा, व्हॉट इज द सेकंड टाईप, सी एस सेकंडरी अल्किल हलाइड. सो अल्किल हलाइडचं दुसरं क्लासिफिकेशन किंवा दुसरा टाईप आहे तो म्हणजे सेकंडरी अल्किल हलाइड. नावातच आहे त्याच्या, परत एकदा नावावर फोकस करतो आहे आपण. काय नावावरनं शिकणार तुम्ही, जर तुमचा फंक्शनल ग्रुप म्हणजे हॅलोजन हा सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असेल तर याला काय म्हटलं जातं, सेकंडरी अल्किल हलाइड. काय म्हणतात त्याला, सेकंडरी अल्किल हलाइड. एक एक्झाम्पल घेऊया, 1, 2, 3 आणि मध्ये मी हा क्लोरीन लावते, CH3 CH CH3. ओके, नाव दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. तू म्हणाल एवढं काय इंटरेस्टिंग आहे, याच्यापेक्षा ते मगाचं जास्त इंटरेस्टिंग होतं, पण हे जरा थोडं जास्त इंटरेस्टिंग आहे. का बरं बघू आपण आता. ओके, हा क्लोरीन जर तुम्ही बघितला, म्हणजे फंक्शनल ग्रुप जर तुम्ही बघितला, तर मला सांगा हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे या ठिकाणी, येस सेकंडरी कार्बनला. का बरं सेकंडरी, कारण या कार्बनच्या आजूबाजूला किती कार्बन आहे, दोघं कार्बन ॲटम आहे. म्हणजे काही शंका तुम्हाला याच्यामध्ये की हा सेकंडरी आहे, सो या कार्बनला मार्क करू आपण, मार्क करून घ्यायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. सो याला सेकंडरी असं म्हटलं आपण. ओके, सेकंडरी कार्बनला तुमचा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे म्हणून याची कॅटेगरी कुठली असणार आहे मला सांगा, सेकंडरी अल्किल हलाइड. सो आता नाव कसं लिहिणार, सेकंडरी पोझिशनला आहे म्हणून सेक लिहिलं, बरोबर.
तीन कार्बन आहे म्हणून प्रोपिल लिहिलं आणि अटॅच केलेला हॅलोजन क्लोरीन आहे म्हणून क्लोराईड लिहिला. सो या कंपाऊंडला म्हणतात सेकंडरी प्रोपिल क्लोराईड. काय म्हणतो आपण या कंपाऊंडला? सेकंडरी प्रोपिल क्लोराईड. म्हणजे ऑब्व्हियसली या कंपाऊंडची कॅटेगरी कुठली असं विचारलं तर कुठली कॅटेगरी येणार मला सांगा? सेकंडरी अल्केलॅलाइड. आता तुम्ही चान्सेस आहात की माझ्या पुढच्या वाक्यावर कन्फ्यूज व्हाल. आय विल टेक केअर की यू विल नॉट गेट कन्फ्यूज अँड दॅट विल बी व्हेरी क्लिअर व्हॉट आय एम गोईंग टू टॉक फर्दर. ओके, मी आता या कंपाऊंडला एक इंटरेस्टिंग नाव लिहिते आणि तुम्हाला माझा कदाचित 2 मिनटं राग येईल की या मॅडमने आत्ताच काहीतरी सांगितलं आणि आता या अशा का बरं करायला लागल्या. ओके, या कंपाऊंडचं नाव बघा मी काय लिहिलं आहे. आता मी लिहिलं या कंपाऊंडचं नाव आयसोप्रोपिल क्लोराईड. 1-2 मिनटापूर्वी आपण आयसोची डेफिनेशन 3-3 गोखली. काय म्हटलं त्या डेफिनेशनमध्ये सांगा? CH3CH2 हा ग्रुप जर एंडला असेल, टर्मिनलला असेल थोडक्यात, तर त्या ग्रुपला आपण आयसो वापरलं होतं. आता इथे मला सांगा, इथे कुठे CH3CH2 ग्रुप प्रेझेंट आहे? अजिबात नाही आहे. रादर इथे एकच ग्रुप दिसतोय तुम्हाला, CH3CH इकडून गेलं तरी आणि इकडून गेलं तरी सुद्धा CH3CH. मग तुम्हाला मॅडम आम्हाला कन्फ्यूज करून टाकलं, या कंपाऊंडला का बरं तुम्ही आयसो वापरलं? ही एक स्पेशल केस आहे की ज्यामध्ये रूल असा सांगितला आहे की जर तुमचा हॅलोजन हा सिमेट्रिकली सिच्युएटेड असेल. कसा असेल? सिमेट्रिकली सिच्युएटेड असेल. तो सेकंडरी असला तरी चालेल, पण तो जर सिमेट्रिकली सिच्युएटेड असेल, सिमेट्रिकली कळतं ना, की इकडून जर बघितलं तर एक कार्बन आहे म्हणजे दुसऱ्या पोझिशनला हा आला आणि या बाजूने जरी बघितलं तरी कोणत्या पोझिशनला आला? दुसऱ्या आला. अशी जर स्पेशल केस असेल तर त्या केससाठी सेकंडरी असताना सुद्धा त्याला काय वापरल्या जातं? आयसो वापरल्या जातं. ओके, सो दिस इज अ रूल. तुम्ही जर हिमालयचं पुस्तक बघितलं तर हिमालयच्या पुस्तकामध्ये माझ्या अंदाजाने पहिला की दुसराच MCQ यांनी टाकला आहे की या कंपाऊंडला आयसो म्हणतात की सेकंडरी. या कंपाऊंडला दोन्ही नावं आहेत, या कंपाऊंडला आयसो प्रोपिल पण म्हणतात आणि या कंपाऊंडला सेकंडरी प्रोपिल सुद्धा म्हणतात. का बरं आयसो म्हटलं आहे कळलं आहे का? इव्हन दो देअर इज नो CH3CH2 ग्रुप, बिकॉज द पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप इज सिमेट्रिकल. सो असं जर असेल आणि जरी तो सेकंडरी असेल तरी कोणता शब्द वापरला जाऊ शकतो? आयसो. ओके, मी का सांगितला पॉईंट तुम्हाला? कारण जनरल ते कसेही प्रश्न विचारतात. तुम्ही सेकंडरी पार्ट कडून गेला आणि उद्या तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला एक्सप्लेन सो अँड सो रिॲक्शन ऑफ आयसो प्रोपिल क्लोराईड, निम्मे लोक यामध्येच कन्फ्यूज होतील की आयसो प्रोपिल काढायचा कसा. ते घाबरून त्याला काढणार नाही. सो एव्हरीवन इज क्लिअर. मग सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा की सेकंडरी प्रोपिल क्लोराईड म्हणजेच कोणता कंपाऊंड आहे? आयसो प्रोपिल क्लोराईड, बिकॉज द फंक्शनल ग्रुप इज सिमेट्रिकली सिच्युएटेड. सो इज इज व्हेरी क्लिअर. एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. सो हा दुसरा प्रकार तुम्हाला कळला, सेकंडरी अल्केलॅलाइड. ओके, सो तुम्ही हा पॉईंट नोट डाऊन केला की सेकंडरी प्रोपिल क्लोराईड म्हणजेच कोणता कंपाऊंड होता? आयसो प्रोपिल क्लोराईड. सो कळली का दुसरी कॅटेगरी? पहिली कॅटेगरी कुठली बघितली आपण? प्रायमरी अल्केलॅलाइड. आणि दुसरी कॅटेगरी कुठली बघितली? सेकंडरी अल्केलॅलाइड. आता तिसरा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्केलॅलाइडमध्ये, तो म्हणजे टर्शरी अल्केलॅलाइड. परत एकदा डेफिनेशन नावातच आहे तुमच्या, की ज्या अल्केलॅलाइडमध्ये हॅलोजन हा टर्शरी कार्बनला अटॅच केलेला असतो त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार? टर्शरी अल्केलॅलाइड. सो लेट्स टेक अ ब्युटिफुल एक्झाम्पल. समजा कार्बन मी काढला, याला टर्शरी कसं करू पटकन सांगा मला. जर याला 3 कार्बन आजूबाजूने जोडले तर या कार्बनला काय म्हणणार आपण? टर्शरी अल्किल ग्रुप. सो हे असे 3 कार्बन जोडले. आता हा जो कार्बन आहे यामधला, हा कार्बन कुठला झाला मला सांगा? टर्शरी. जर याला मी CL जोडला, इथे मार्क करते टर्शरी, समजतंय ना तुम्हाला सगळ्यांना? ओके, सो या टर्शरी कार्बनला मी कोण जोडला? आत्ता CL जोडला आणि म्हणून या कंपाऊंडला मी काय म्हणणार? टर्शरी अल्केलॅलाइड. सो याची कॅटेगरी कुठली झाली मला सांगा? टर्शरी. ओके, बिकॉज युअर फंक्शनल ग्रुप इज अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम. मग नाव कसं देणार? सोपं, मगापासून जसं देतो आहे. जो कॅटेगरी आहे ती लिहायची, टर्शरी लिहिलं, टर्ट लिहिलं तरी चालतं. ओके, टर्शरी लिहिलं तरी चालतं. सो TERT. कार्बन मोजायचे, कार्बन किती आहे मला सांगा? 4 आहेत. सो ब्युटील लिहिलं. आणि फंक्शनल ग्रुप कोण आहे तुमचा? क्लोरीन आहे. सो क्लोराईड लिहिलं, म्हणजे हा कंपाऊंड कसा झाला तुमचा? टर्शरी ब्युटील क्लोराईड. सो दिस इज युअर टर्शरी ब्युटील क्लोराईड, विच इज ऑफ द कॅटेगरी टर्शरी अल्किल हलाइड. ओके, सो दीज आर युअर 3 टाइप्स ऑफ कॅटेगरीज, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ अल्केलॅलाइड: प्रायमरी अल्केलॅलाइड, सेकंडरी अल्केलॅलाइड अँड टर्शरी अल्केलॅलाइड. 2 पॉईंट्स महत्त्वाचे आपण शिकलो. प्रायमरीमध्ये आपण आयसोब्युटील क्लोराईड कंपाऊंड बघितला जो प्रायमरी आहे.
नियोपेंटिल बघितला जो प्राइमरी आहे आणि सेकंडरी मध्ये आपण आयसोप्रोपिल क्लोराइड बघितला जो कसा आहे मला सांगा सेकंडरी आहे. सो मला वाटतं ही समरी तुम्हाला कळलेली असेल कारण क्लासिफिकेशन कळलं नाही तर पुढे जाण्यात अर्थ नाही. ओके सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. ओके आता तुम्हाला कळलं की नाही यासाठी म्हणजे मला कळलं तुम्हाला शिकलेलंही कळलं असेल पण ते खरंच कळलं की नाही यासाठी आपण टेस्टिंग करायला पाहिजे. आणि टेस्टिंग म्हणजे तुम्हाला काही कंपाऊंड मी देते जर तुम्हाला घरी जायच्या आधी सोडवायची इच्छा झाली तर व्हेरी गुड. ओके म्हणजे मी गेल्या गेल्या पटकन बघू बाबा काय आन्सर आहे तर एक्सलंट. ओके किंवा ॲटलिस्ट होमवर्क म्हणून तरी हे करा बरोबर. सो क्वेश्चन असा आहे येस प्लीज राईट डाऊन द क्वेश्चन. आयडेंटिफाय द फॉलोईंग कंपाऊंड ॲज प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्किल हलाइड. ओके कंपाउंड मी बोर्ड वर काढते. पहिला कंपाउंड थोडेसे विचित्रच कंपाऊंड घेतले कारण सोपे सोपे नाही तुम्हाला डायरेक्टली कळायला नको थोडे जरा कष्ट घ्यावे लागले पाहिजे. सो या कंपाऊंडमधलं तुम्हाला ओळखायचं आहे की कोणते कंपाऊंड प्रायमरी अल्किलाइड आहेत टर्शरी अल्किलाइड आहेत सेकंडरी अल्किलाइड आहेत दॅट यू आर गोइंग टू आयडेंटिफाय. झालं ओके लिहिलेत सगळ्यांनी. ओके व्हेरी गुड. सो एवढं होमवर्क तुम्ही करणार. आणखीन एक प्रश्न देते तुम्हाला. समजा आपलं नशीब चांगलं असेल आणि खरंच पेपरमध्ये आला वगैरे तर याची पण प्रॅक्टिस आपण करूया. टेक द क्वेश्चन येस. एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह of alkane with example. पहिला प्रश्न लिहिलं. दुसरा प्रश्न explain the classification of alkyl halide म्हणजेच काय yes मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड राईट एक्झाम्पल्स. ओके सो आय होप तुम्ही उद्या येताना हे लिहून आणाल बिकॉज इट्स अ व्हेरी गुड एक्झरसाइज की आज जे शिकलो आहे ते घरी गेल्यावर पुस्तकातनं बघून जर लिहिलं तुम्ही दॅट विल डेफिनेटली गिव्ह यू व्हेरी गुड मार्क्स इन केमिस्ट्री. माय डिअर फ्रेंड्स केमिस्ट्री इज द टफेस्ट स्कोर टू स्कोर गुड मार्क्स इन रेग्युलर एक्झाम. त्यामुळे तुम्ही जेवढी रायटिंग प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल. पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला सांगते
जितकी तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करणार नाही तेवढे तुम्ही मला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येऊन सांगणार, मॅडम हो आता मला केमिस्ट्री येतच नाही. इतकं तुमचं कॉन्फिडन्स शॅटर्ड झालेलं असेल. सो हे जर नाही व्हायचं असेल तर टेक केअर की दिलेलं होमवर्क कंपल्सरी करा. ओके, म्हणजे आपले चेक करता येत की नाही, करता येत की नाही याच्यापेक्षा जास्त आपल्याला मार्क मिळवायचे आहेत आणि ते आपल्या स्वतःला मिळवायचे आहेत. सो ड्यू टू दॅट यू प्लीज डू द होमवर्क. ओके, थँक्यू व्हेरी मच.